श्रीदेवीच्या मृत्यूचं गूढ वाढलंय. दुबई पोलिसांकडून कसून चौकशी सुरू झालेली आहे. बोनी कपूर आणि खुशी कपूरची यात चौकशी होणार आहे. पोलीस हॉटेलमधलं सीसीटीव्ही फुटेजही तपासणार आहे. तसंच हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. श्रीदेवीचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आली आहे. तसंच श्रीदेवीच्या शरीरात अल्कोहोलचा अंशही आढळल्याचं स्पष्ट झालंय. मात्र श्रीदेवीच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नसल्याचा निर्वाळाही वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांनी दिलेला आहे. नशेत असलेल्या श्रीदेवीचा तोल गेल्यामुळे ती बाथटबमध्ये जाऊन पडली आणि तिथं बुडून तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे. मात्र तरी देखील यात पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी कपूर यांची दुबई पोलीस चौकशी करणार आहे. तसंच हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येणार आहे. ज्या हॉटेलमध्ये एमिरेट्समध्ये जिथे श्रीदेवी आणि तिचं कुटुंब थांबलं होतं त्या हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे. तसंच हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी दुबई पोलीस करणार आहेत. या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये श्रीदेवीच्या शरीरात अल्कोहोलचा अंशही सापडल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. श्रीदेवीच्या मृत्यूचं गूढ वाढत चाललेलं आहे. दुबई पोलिसांकडून या संदर्भात कसून चौकशी सुरू झालेली आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे यांच्याकडून. कपिल, दरम्यान दुबई पोलिसांकडून कसून चौकशी सुरू झालेली आहे. यात प्रामुख्यानं श्रीदेवीचे पती निर्माता बोनी कपूर आणि तिची मुलगी खुशी कपूर या दोघांचीही चौकशी होणार आहे. तसंच हॉटेलमधलं सीसीटीव्ही फुटेज तपासलं जाणार आहे. या व्यतिरिक्त हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जाणार आहे. श्रीदेवी आणि तिचे कुटुंबीय हे तिच्या भाच्याच्या लग्नासाठी दुबईत होते. दुबईमधल्या एमिरेट हॉटेलमध्ये ते थांबले होते. जुमेरा एमिरेट्समध्ये थांबले होते. या हॉटेलमधलं सीसीटीव्ही फुटेज दुबई पोलीस तपासणार आहेत. त्या व्यतिरिक्त हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून बोनी कपूर आणि खुशी कपूरही सुटलेले नाहीत. या दोघांचीही चौकशी होणार आहे. दरम्यान पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये श्रीदेवीच्या शरीरात अल्कोहोलचा अंश सापडल्याचंही म्हटलेलं आहे. त्याचबरोबर बाथरूममध्ये गेलेली श्रीदेवी तिथं बाथटबमध्ये पडली आणि त्यात बुडून तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. तसंच यात घातपात असण्याची शक्यता दुबई पोलिसांनी आणि या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही फेटाळण्यात आलेली आहे. मात्र तरीही दुबई पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी कसून चौकशी करण्यात येत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.